गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील नागझरी नदीवरील पूल महापुरामुळे उखडून पडल्याने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन करून शासनाला तात्काळ नवीन पूल मंजूर करण्याची मागणी केली. दामोरी बुद्रुक येथील नागझरी नदीवरील 2007 मध्ये नळकंड्याचा पूल जिल्हा प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आला होता. सदरील नदीला गेल्या 14 वर्षानंतर पहिल्यांदा एकाच वर्षात 7 ते 8 वेळेस महापूर आल्याने सदरील पुलाचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या 3 महिन्यात सातत्याने धरणाच्या वरच्या भागात पाऊस झाल्याने नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणे म्हणजे जीवाशी खेळणे असे झाले आहे. शेतात जाण्यासाठी याच पुलाचा वापर होत असल्याने गेल्या महिन्यापूर्वी याच पुलावरून 2 युवक वाहून गेले होते. परंतु सुदैवाने त्यांना पोहता येत असल्याने ते बालंबाल बचावले आहेत. परंतु सतत चालू असलेल्या पावसामुळे पुलावरून 4 ते 5 फूट पाण्याच्या प्रवाहामुळे पूल उखडला आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जलसमाधी आंदोलन करून शासनाला नवीन पूल मंजूर करण्यासाठी लक्ष वेधले आहे. परंतु तरीही आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. धामोरी बुद्रुक या गावामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी जो सिमित नळकांडीचा पूल झाला होता तो पूल 2 पावसामुळे पूर्णपणे वाहून गेलेला आहे. आमची धामोरीतील युवकांची मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी पूल झाला पाहिजे, नाही तर आम्ही जलसमाधी घेणार आहोत. प्रशासनाने आमची दखल घ्यावी, नाही तर याच पाण्यामध्ये आम्ही आमचे जीव देऊन टाकणार आहोत. धामोरीला पूल, धामोरीला पूल देत कसं नाही लोकप्रतिनिधी, 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 लोकप्रतिनिधी. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप शेळके, नितीन शेळके, ललित शेळके, ताराचंद शेळके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. विजन प्लस न्यूजसाठी अलीम चाऊस, गंगापूर.